नमस्कार मित्रांनो टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णय त्यामध्ये काय महत्त्वाची बातमी भरती व हो, पदोन्नती संदर्भात ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शूट आवडला तर लाईक करायला काही कसर करून नका चला तर व्हिडिओ सुरू करूया राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल अशी माहिती ऊर्जामंत्री तथा उपसमितीचे सदस्य डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली उपसमितीने घेतलेल्या या निर्णयाने पंचेचाळीस हजार मागासवर्गीयांच्या पदोन्नती मार्ग आता मोकळा असे उपसमितीचे सदस्य डॉक्टर राऊत यांनी सांगितले उपसमितीच्या उप निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे राज्य शासनाच्या सेवेतील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत डिसेंबर दोन हजार वीस रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीचे बैठक पार पडली या बैठकीत मागासवर्गीयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती नाकारणे एकोणतीस डिसेंबर दोन हजार सतराचे परिपत्रक रद्द करावे तसंच तीन वर्षापासून रखडलेल्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग खुला करावा अशी मागणी डॉक्टर नितीन राऊत यांनी केली होती डॉक्टर राऊत यांनी केलेल्या मागण्या उपसमिती उमस समितीने मान्य केल्या बुधवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मागणी मागण्या मान्य झाल्याची माहिती डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली